संजय अहिरे प्रॉडक्शन प्रस्तुत भटू चौधरी यांनी दिग्दर्शित केलेला कलियुगाची मुलगी हा मराठी चित्रपट धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट 8 ऑगस्टपासून दररोज दुपारी 12 ते 3 चा एक शो असणार आहे. खान्देशमधील प्रतिभावंत कलाकार तंत्रज्ञ यांना घेऊन धुळे जिल्ह्यातच चित्रीकरण केलेला हा सिनेमा आहे. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा हा चित्रपट समाजातील वाईट चालीरीतींवर भाष्य करतो. या चित्रपटात अनेक कलाकार यांना प्रथमच मोठ्या पडद्यावर संधी मिळाली असून या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतकार आणि निर्माता संजय निंबा अहिरे हे आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन धुळ्यातील कलावंत भटू हरिभाऊ चौधरी यांनी केलं आहे. संकलन किरण ढोले यांनी केलं असून छायांकन विलास मोरे यांचं आहे. संगीत विलास वाघ यांचं असून कला दिग्दर्शक संजय रघुनंदन विस्पुते यांनी केलं आहे. चित्रपटात संजय अहिरे, योगेश निकम, भावना आखाडे, संजय विस्पुते, कामिनी भोपे, रोहित लोहार, कल्याणी निकम, अक्षय मालुसरे, सुजाता, विजय जगताप, पौर्णिमा, संदीप बडगुजर, श्रीमती पूनम बेडसे, सौ शोभना बागुल, श्याम शर्मा, दिलीप जैन, वाल्मिक सोनार, रश्मी बैसाने, भटू चौधरी, कार्तिक चौधरी, कैलासवासी लक्ष्मीकांत अहिरराव, मंगला मोरे, कुणाल शिंदे, पी आर जोशी, जितेंद्र वाणी, ऋषिकेश सोनने, ओम कासर इत्यादी कलाकारांनी भूमिका केल्या असून स्थानिक कलाकार यांनी अतिशय मेहनतीनं या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाचा पहिला शो संपल्यानंतर मी महाराष्ट्र चॅनलने रसिक प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नमस्कार, मी सचिन बागुल, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. संजय अहिरे प्रॉडक्शन प्रस्तुत आणि भटू चौधरी दिग्दर्शित कलियुगाची मुलगी हा चित्रपट आज ज्योती चित्रपटगृहात 2 ऑगस्टपासून प्रदर्शित झाला आहे. दररोज या चित्रपटाचा 12 ते 3 असा एक शो होणार आहे. आज या चित्रपटाचा या ठिकाणी पहिला शो संपन्न झालेला आहे. माझ्यासोबत काही प्रेक्षक या चित्रपटाला आहे जे पहिल्या शोला आलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांना चित्रपट कसा आवडला. मला एक सांगायला, तुम्ही आत्ताच चित्रपट करून बाहेर पडला, काय तुम्हाला चित्रपट आवडतं, काय वाटलं, कसा चित्रपट वाटला? चित्रपट खूप छान होता आणि सामाजिक प्रभाव होता, सगळ्यांनी बघण्यासारखं आहे. आणि महिलांनी जे आदर व्यक्त केले, जे हुंडा प्रथा होती त्याच्या विरोधात जे सांगितले ते पण मला खूप आवडलं. चांगला एक चित्रपट शिक्षक आहे, त्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बोला सर, आपल्याला काय चित्रपट पाहिल्यावर वाटतं? चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हल्ली ज्या मुली यांना या चित्रपटातून चांगल्या प्रकारचा बोट, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आणि त्यांच्यामध्ये जे काही घटस्फोट होतील त्यांच्यावर जे संस्कार होतील त्या दृष्टिकोनातून हा चित्रपट त्याच्या चांगल्या प्रकारे त्यांच्यावर संस्कार होतील आणि योग्य तो वाटला हा चित्रपट. आणि याचे असंच प्रकारे असे चित्रपट राहिले तर पुढची जी भव्य पिढी आहे मुला मुलींची हे व्यवस्थितरित्या संस्कार करते, हा एक या चित्रपटाचा एक अतिशय सुंदर असा चित्रपट आहे. धुळ्याचे कलावंत आहेत आणि मनोरंजनातून प्रबोधन, समाज प्रबोधन होतं या पिक्चरामध्ये. आणि दुसरी गोष्ट, जे लग्नामध्ये वायामध्ये खूप काही खर्च होतो, तिथं जे गाव कुठे गेलं पिक्चरमध्ये तर साधा फोन करते ना, तुम्ही लग्न करा जेणेकरून खर्च तुमच्या वाचेल. आणि एवढे आपल्यासोबत आजी आहेत, त्या आजी देखील चित्रपट पाहायला आलेले होते आणि त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. पिक्चरकडे उद्दिष्टाकडे झेप घेतलेली आहे. सर्व कलाकारांनी मन लावून काम केलं. आज समाजामध्ये ज्या काही अनिष्ट रूढी चालल्या आहेत, जे काही वाईट चालले नाही, त्याच्यातून चांगला मार्ग ते काढतील. आणि आपल्या स्त्री शिक्षणाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. सावित्रीबाई फुलेंचे विचार त्यांनी पोचवले तर पोचवले, याचं तर त्यांचं खूप सद्भाग्य आहे. आणि आज स्त्री शिक्षणाची गरज असल्यामुळे पुष्कळ मुले आता शिकत आहेत, पुढे जात आहेत. स्त्री कुठं कमी नाही आहे, पुरुषांपेक्षा स्त्री पुढे गेलेली आहे. परंतु काही विचारामुळे, लग्नांमुळे काही घटस्फोटचं प्रमाण होतं, मन जुळत नाही, त्याच्यातून या पिक्चरद्वारे त्यांनी चांगलं उद्बोधन केलं आहे. आणि एक विशेष आनंद वाटला मला, आनंदातून मंध्यांतरनंतर पिक्चरला चांगली कलाटी आहे. सुरुवातीला सगळं आनंदी आनंद होता, पण नंतर पिक्चरचा आपल्याला जो भावार्थ आहे तो नंतर कळाला आपल्याला. आणि संपूर्ण परिस्थिती ग्रामीण भागातील आहे, वेशभूषाही ग्रामीण भागातली, त्यामुळे इथल्या मुली आपल्या खानदेशाचं नाव चांगलं काढतील. त्यांनी अशा कार्यक्रमात त्यांनी पुढे यावं,
आणि समाज प्रबोधन करावं. कलियुगाची मुलगी या चित्रपटाचे निर्माता संजय ऐरे आपल्या सोबत आहेत. त्याचं या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्यांनी केलंय, जे आपल्या खानदेशातीलच कलावंत ज्यांना कुणी ओळखत नाही असं सापडणार नाही, की आपले लाडके कलावंत भटू चौधरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय आणि निर्माता संजय ऐरे आपल्या सोबत आहेत. सर, निर्माता म्हणून आपल्याला या चित्रपटाचा अनुभव कसा लागेल? निर्माता म्हणून आता लोकांची प्रतिक्रिया जी आहे खूप तुम्ही जी या चित्रपटाची निर्मिती केली, आज त्या चित्रपटाला प्रेक्षक वर्ग पाहायला आला, काय वाटलं? मला आज तर पहिला दिवस सहा दिसत नाही प्रतिसाद पाहिजे ते वाढतो की परत त्याची प्रॉफिट काय आहे. आपल्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, तर आपण या चित्रपटाच्या संदर्भात काय आपण लिहितो? मुळात आपल्याकडे हल्ली वेळ चालू आहे, त्यानुसार धमाल मस्ती मनोरंजन एंटरटेनमेंट कॉमेडी हा वेळ चालू आहे आणि त्यात ऐरे सरांनी हा एक वेगळ्या जागतिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामधून सामाजिक संदेश देण्याचा एक प्रयत्न केला आहे. समाजातल्या ज्या काही वाईट चालीरीती आहे, जसं की हुंडा पद्धत आहे किंवा शेतकरी आत्महत्या आहे, या सर्व मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश जोड टाकलेला आहे. परंतु आपण जे आता शाळांची खंत व्यक्त केली की चित्रपटाला त्यांना अपेक्षा एकही गर्दी झाली नाही, तर खरी गोष्ट अशी आहे की लोकांना समोर समाज प्रवृत्त करता नाही, ते एंटरटेनमेंटच्या मार्गाने करावं लागतं आणि ती गुणगट आम्ही या ठिकाणी बांधली होती. या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम एकच सांगू इच्छितो सर, की आम्ही संपूर्णतः धुळ्यातले कलाकार घेतले आहेत, धुळ्यातले लोकेशन घेतले आहेत आणि धुळ्यात तयार झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. चित्रपटातून फक्त आणि फक्त समाज प्रबोधन हा एकच हात ठेवला आहे. त्यातून अर्निंग होईल किंवा आम्ही खूप पैसा कमवू हा त्यानंतरचा टप्पा आहे. परंतु आज मला दिग्दर्शक म्हणून या गोष्टीचं खूपच समाधान वाटतं की चुकवण करण्यासाठी किंवा जे आम्हाला मेसेज द्यायचं होतं समाजाला, त्यासाठी आम्ही केलेले प्रयत्न आता लोकांच्या मी प्रतिक्रिया बघितल्या, त्यावरून कुठेतरी सार्थकी लागलं असं मला वाटतंय. आणि धुळेकर रसिकांना पुन्हा एकदा विनंती आहे, पुढील 7 दिवस हा चित्रपट आहे, सरांची जी काही खंत आहे जर अशा पद्धतीने आपण साथ दिली तर भविष्यात आम्ही नवीन नवीन चित्रपटाची निर्मिती करू शकतो. आपल्या धुळ्यातल्या सांस्कृतिक जलपटला बळ मिळावं, रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा, हीच विनंती. हुंडाबंदी आहे, हुंडाबंदीचं आहे त्याच्यात आणि घर परिवार कसं चालवायचं कसं ठेवायचं हे सगळं त्या चित्रपटमध्ये सांगितलं आहे. आपण काय सांगतो? हा सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा चित्रपट आहे आणि समाजाला जो मेसेज गेला पाहिजे तो ह्या चित्रपटाद्वारा पूर्ण महाराष्ट्रभर तर नाही पण पूर्ण भारतभर हा चित्रपटाद्वारा हा मेसेज जातो आहे. आणि याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की स्वप्न उंच पाहावे, म्हणजे त्यांनी दाखवले आहे की फुटाणे खायचे स्वप्न पाहू नये, बदाम आणि काजू खाण्याचा प्रयत्न करावे, म्हणजे स्वप्न आपल्याला उंच पाहावे, छोटे छोटे स्वप्न पाहू नये. खूप सुंदर मेसेज या चित्रपटाद्वारे गेलेला आहे. सर्व टीमने आपल्या आपल्या परीने खूप मेहनत केलेली आहे. खूप खूप छान चित्रपट आहे, सर्वांनी पाहण्याजोगे आहे. सह कुटुंब सह परिवार हा चित्रपट पाहण्यासारखा आहे, तर सर्वांनी अवश्य अवश्य पाहावे. चित्रपट पाहण्यासारखा आहे अशी प्रतिक्रिया यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. चित्रपटातून मोठी स्वप्न पाहावी असा संदेश देखील समाजाला या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाला अशी प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतली. बाबा, आपणही आता चित्रपट पाहिलेला आहे, काय आपल्या भावना आहे? आणि वयोवृद्ध बाबा देखील आपल्यासोबत आहेत, त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आहे. माझ्यासोबत आहेत पत्रकार आहेत संतोष ताडे, कलावंत देखील ते आहेत आणि धुळे शहरातील अनेक सांस्कृतिक घडामोडी ज्या होत असतात त्या घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग संतोष ताडे यांचा राहिलेला आहे. त्यांची देखील प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ताडे सर, आपलं स्वागत आहे. चित्रपटाच्या संदर्भात आपण आत्ताच नेमकं अवलोकन केलेलं आहे, काय तुम्ही कशा अंगाने या चित्रपटाचं थोडक्यात विश्लेषण करा? खरे अर्थाने कलियुगाची मुलगी, तर कलियुगातल्या आशय ह्या मुलींना प्रबोधन करणारा हा चित्रपट आहे. सावित्रीबाई फुलेंनी जे काही प्रबोधन केलं ज्या मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि आज पुरुष जी वृत्ती आहे
महिलांनी खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. काही प्रॉब्लेम्स असतील, काही समस्या असतील तर त्या महिलांनीच आपल्या पद्धतीने कशा सोडवल्या पाहिजेत याचं जिवंत उदाहरण ह्या चित्रपटातनं आपल्याला बघायला मिळतं. आणि प्रबोधन हे खऱ्या अर्थाने ह्या चित्रपटाने सार्थक करून दाखवलं आहे. निर्मात्यासह सगळ्या कलावंतांना माझ्याकडे शुभेच्छा. आपण चित्रपट पाहिला, चित्रपटातील व्यक्तिरेखांबद्दल आपण थोडक्यात सांगा. व्यक्तिरेखा ही प्रत्येक व्यक्तिरेखा ही समर्पित भावनेने आपण काम केलेलं आहे. सगळे कलावंत हे आपले खानदेशी असले तरी खानदेशी बाणा जपून त्यांनी आपली कला सादर केलेली आहे. आणि ह्या कलेच्या माध्यमातून त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करो ही आपल्या खानदेशवासियांकडनं त्यांना शुभेच्छा. नक्कीच खानदेशातही टॅलेंटची काही कमी नाही. खानदेशातील कलावंत देखील अत्यंत मुंबई पुण्याच्या कलावंतांना बरोबरीच करतील अशा पद्धतीची कला सादर करू शकतात. अशा पद्धतीचं सांस्कृतिक वातावरण आपल्या या धुळे शहरात, धुळे जिल्ह्यात देखील आहे. आणि त्या माध्यमातून, अशा चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा कलावंतांना संधी मिळते तेव्हा निश्चितच आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं होतं, आपल्या प्रदेशाचं नाव मोठं होतं. आपण ज्या भागात सांस्कृतिक चळवळ राबवतो, ज्या भागात आपण कलेची सेवा करतो, त्या कलेच्या क्षेत्राचं नाव देखील आपल्या या कलावंतांच्या माध्यमातून मोठं होतं. आणि अशाच पद्धतीने या चित्रपटात खानदेशी कलावंतांनी सहभाग घेऊन, खानदेशी कलावंतांनी आपली कला सादर केलेली आहे. निश्चितच या कलेला प्रेक्षकांचा चांगला असा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आणि अशाच पद्धतीने कलियुगाची मुलगी हा चित्रपट पाहण्यासाठी 8 तारखेपर्यंत ज्योती टॉकीज येथे दुपारी 12 ते 3 शो दरम्यान अवश्य धुळेकरांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, चित्रपटाचा आनंद घ्यावा. चित्रपटातून जी सामाजिक परिस्थिती मांडण्यात आलेली आहे, चित्रपटातून जो एक समाजाला चांगला सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे, तो सामाजिक संदेश जाणून घ्यावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. कॅमेरामन पुरुषोत्तम पाटीलसह सचिन भागुल, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.